आजपर्यंत शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि साहजिकच आहे बाबासाहेबांच्या प्रतिमेला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात केली गेली आणि आजही तशीच झाली. आणि प्रकाशजी आज त्याला मला असं वाटतं कौटुंबिक रूप आलेलं आहे. दोन नातू एकत्र आणण्याचं काम, हे दोन नातू आलो पण हे काम मी म्हणेन पण तू सचिन तुम्ही केलेलं आहे. काही वर्षांपूर्वी असाच एक कार्यक्रम झाला होता कलिना युनिव्हर्सिटीमध्ये आणि त्यावेळेला रामदास आठवले होते सुबंत. आता यांच्या भाषणार नाही काय. आणि त्यावेळेला ते असं म्हणाले होते मला उद्देशून की उद्धवजी तुम्ही प्रबोधनकारांचे नातू आणि आम्ही वैचारिक नातू. म्हटलं भाई असं असेल तर नातू ना आम्ही असं कशाला द्यायचं, चला एकत्र येऊया म्हटलं. आज मला आनंद आहे, अभिमान आहे. असं काही नाही की माझी आणि प्रकाशजींची ओळख नाही, आम्ही कधी बोलत नाही, बोलतो मध्ये मध्ये भेटलेलो सुद्धा आहे. पण त्यांच्याबरोबर भेटायचं म्हणजे वेळ काढून भेटायला पाहिजे. कारण माहिती आणि ज्ञान यांचा धबधबा त्याला नंतर आज पहिल्या प्रथम एका व्यासपीठावरती आलेलो होतो. पण वैचारिक व्यासपीठ आमच्या दोघांचं एकच आहे. व्यासपीठावर येण्यामध्ये आम्हाला दोघांनी अडचण आली नाही आणि ज्याची अपेक्षा लोकांना आहे तशी ती येणार पण नाही. दोन्ही विचारांचे वारसे घेऊन पुढे चाललेलो आहोत. मगाशी सचिन आपण म्हणालात की प्रबोधनकार वाचता वाच म्हणजे त्यांचं साहित्य वाचता वाचता तुम्हाला भेटले. माझं उलट आहे, नातू आहे त्याच्यामुळे रोज भेटता भेटता मी ते वाचले. याचं कारण असं की ते जुने दिवस आज सुद्धा मला आठवले. जुनं मातोश्री होतं आणि आपण असं मानतो की आता सगळं .com वगैरे सगळं झाल्यामुळे जग खूप छोटं झालेलं आहे. पण त्यावेळेला जग प्रत्यक्षामध्ये खूप छोटं होतं. जास्त काही वेळेला सुविधा असणं हे योग्य की अयोग्य हा एक मोठा प्रश्न आहेच. पण रात्रीच्या वेळी सगळ्यांची जेवणं वगैरे झाल्यानंतर आमचा जो एक हॉल मधला छोटा म्हणजे मातोश्रीचा छोटा हॉल होता त्याच्यामध्ये आजोबा बसायचे, समोर गाद्यांवरचे आम्ही लोळत पडायचो नातू नातवंड सगळी. आणि मग ते त्यावेळेला ज्या गोष्टी आजी आजोबा सांगायचे म्हणजे राजा एक होता, राजा एक होता राणी, तसे नाही ते त्यांच्या आयुष्यातले अनुभव सांगायचे. आणि त्या एका ऐकता 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 विचाराच्या मुशीतनं आम्ही उभे राहिलो. नंतर साहजिक कसं आहे पुढचा जो कालखंड आपण सगळेजणांनी पाहिलेला आहे शिवसेनेचा, शिवसेना प्रमुखांचा. आता हे प्रकाशजी आपण जे सगळं सांगितलं धर्माचं भांडण, धर्मातल्या धर्माचं भांडण होतं त्यामुळे ते त्या धर्मामध्ये माणसाला माणूस म्हणून जगू न देण्यामुळे झालं होतं. माणूसच आहे, माणूस की हा सगळ्यात मोठा धर्म आहे. आणि मग सांगायचंच झालं तर ज्याचा उल्लेख तुम्ही ओझरता केला मनुस्मृतीचा, मग चातुर्वर्ण्याचा आला. चातुर्वर्ण्य म्हणजे काय की डोकं म्हणजे काय ब्राह्मण, हात म्हणजे काय तुम्ही सांगा पण तुम्ही अभ्यास क्षत्रिय, गड म्हणजे पोट म्हणजे वैश्य आणि पाय म्हणजे शूद्र. आता असा एकदा विषय बाळासाहेबांसमोर आल्यानंतर बाळासाहेब म्हणाले की चातुर्वर्ण्य म्हणजे काय रे हे सगळं, हे जी मांडणी आहे डोकं म्हणजे ब्राह्मण पाय म्हणजे शूद्र. मग जेव्हा आरोग्यासाठी डॉक्टर शीर्षासन करायला सांगतात तेव्हा पाय कुठे जातात डोकं कुठे येतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्याही चांगल्या कार्याला निघताना आपण ज्या घरी वडील घरी असतात त्यांच्या डोक्याला हात देणार आहोत, पायाला का हात ठेवतो. आता ही शिकवण आमच्या रक्तात घेऊन गेली आहे त्याच्यामुळे ती आणि ते आमचं हिंदुत्व आहे. आता याच्यामध्ये हिंदुत्व म्हणजे नेमकं काय आहे, मी आता बोलता बोलता सचिनशी सांगत होतो की आपला देश कसा विचित्र चाललेला आहे. या दोघांचं महत्व काय आहे की त्यांनी जो एक समाज
ज्याला वाटलं होतं की आपल्याला कधीच उठून उभं राहता येणार नाही अशा समाजाला त्यांनी उभं केलं, उभं राहून नुसतं दिशा नाही दाखवली, त्यांच्याबरोबर तो चालले ते आणि चालत चालत त्यांनी वाट दाखवली, दिशा दाखवली. हा आता आदर्श कोणी कोणाला मानायचा ज्याचा त्याचा प्रश्न, कारण लोकशाही आहेच. म्हणजे काल परवाचा आता हे दोन नातू आज इकडे बोलतायत, काही आजोबा बोलायला लागलेले आहेत. त्यांचे नातू काय करतील मला माहिती नाही, पण वाट दाखवणारे आदर्श मानायचे का वाट लावणारे आदर्श मानायचे हा मोठा प्रश्न, हा मोठा प्रश्न. आणि मग मी जे तुम्हाला सांगत होतो, धर्म म्हणजे काय, हिंदुत्व म्हणजे काय, नेमकं आपल्याला काय पाहिजे, आज ज्या दिशेने आपण चाललो आहोत ते जर का मी बघितलं तर नक्कीच आपण हुकुमशाहीच्या दिशेने चाललो, त्याच्याबद्दल कोणाच्याही मनात ती मात्र शंका असण्याचं कारण नाही. आणि बुरखा घातला गेलेला आहे, कारण स्वतःचा चेहरा हा जर दाखवला तर लोक येणार नाहीत जवळ, मग लोक जवळ कसे येतील, तर तो चेहरा लावायचा, मुखवटा घालायचा, मतं मिळवायची आणि राज्य करायचं. पूर्णपणाने जी इंग्रजांची नीती होती, तोडा फोडा आणि राज्य करा, तीच चाललेली आहे. जातीपाती धर्माच्या भिंती उभ्या करायच्या आणि राज्य करायचं. आता तुम्ही ओळख करून दिली ना, आमचा एक शाखा प्रमुख इकडे बसला आहे, कोणता त्याला विचारलं का शाखा प्रमुख म्हणून कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या काय आहेत, नाही. इकडे अनेक जण नेते पण बसले आहेत, नगरसेवक आहेत, शाखा प्रमुख आहेत, काही मंत्री झाले, पण त्यांना कधीही बाळासाहेबांनी विचारलं नाही की तो कोणत्या जातीचा. आणि मग आमचा जो आमचा धर्म जो आहे बाळासाहेबांनी सांगितलेला शिवसेना प्रमुखांनी तो कसा आहे. हल्लीच्या दिवसात जे काय चाललंय, गोमांस सापडलं म्हणून मॉब लिंचिंग होतं, माणसानं मारलं जातं, पण त्याच वेळेला एका महिलेवरती अत्याचार केला गेल्यानंतर तिच्या डोळ्या देखत तिच्या पोरीला मारल्यानंतर त्या मारेकऱ्यांना शिक्षणाची माफ करून त्यांना सोडलं जातं, त्यांचा सत्कार केला जातो आणि त्यांना उमेदवारी दिली जातं, हे आमचं हिंदुत्व नाही अजिबात. इकडे आम्ही जात पात धर्म मानत नाही. शेवटी काय मग आदर्श कोणाला मानायचा, काय ठीक आहे, प्रबोधनकार आमचे आदर्श आहेत, बाबासाहेब आंबेडकर आमचे आदर्श आहेत, महात्मा फुले आमचे आदर्श आहेत. वाचलेत का तुम्ही? हो वाचलेत ना. वाचल्यानंतर काय पुढे काय केलेत? वाचणारी पुस्तकं वाचताना प्रूफ रिडर सुद्धा पुस्तक वाचत असतो, कारण त्याच्याशिवाय पुस्तक आपल्या हातात येतच नाही. सगळ्यात जास्त मोठा वाचक वाचणारा कोण असेल तर तो प्रूफ रिडर असेल. सगळ्यांची पुस्तक आणि साहित्य त्याच्याकडे येतं तो वाचतो, पण तो वाचल्यानंतर पुन्हा त्याच्या खुर्चीत जाऊन पुन्हा ते दुसऱ्याचं साहित्य वाचायला लागतो, ह्याला वाचन नाही म्हणत. वाचल्यानंतर तू तुझ्या आयुष्यात त्याच्या त्या दिशेने काय केलंस, नाही आज मी काय प्रकाशजी तुम्ही काय आपण आपल्या आजोबांच्या आठवणीत रमलो असतो ना, गुण गायना आवडी, काय काय केलं प्रभुरंकाराने, काय केलं बाबासाहेबांनी, काय केलं हो ते त्यांनी त्या वेळेला केलं, तू काय करतोस ते सांगत का, तू काय करतोस ते सांग. आणि देशासाठी जसं त्यावेळेला ही दोघही जण एक समाज, कारण तो समाज तेव्हा उठला नसता तर आज त्या समाजाला मान सन्मान मिळालाच नसता, बाबासाहेब झाले नसते तर या समाजाला मान सन्मान दुसरा कोणी दिला असता असं मला वाटतं, कोणी नव्हता तेव्हा एक महामानव होऊन गेला, म्हणून ते एक समानता ही आली. आणि मग एक एक करत आज आपल्या देशाच्या स्वातंत्र्यावरती जो झाला, काल पर्वाकडे झाला ना एक वाद उठला, मी म्हटलं आज पूर्ण स्वातंत्र्यच आज धोक्यामध्ये आलेलं आहे. आणि हे स्वातंत्र्य आभारित राखण्यासाठी जे जे सोबत येतील त्यांच्यासोबत आम्ही जाणार. ते बाहेर गुलामगिरी आहे, हुकुमशाही आलेली आहे. आणि आज आपण शिवाजी मंदिर, नाव काय, शिवाजी महाराज, शिवाजी मंदिर, बाबासाहेबांचा फोटो लावलाय, प्रबोधनकारांचा लावलेला आहे, आतमध्ये मोठमोठ्या गोष्टी करतो आणि बाहेर शेकूट घालून चालतोय, काय उपयोग आहे त्याचा. आणि काय काय गोष्टी ज्या आपल्या लक्षात आल्या पाहिजेत, जसं काय बऱ्याचशा गोष्टीचा उहापोह प्रकाशजींनी केलेलाच आहे. एक घटनेचा नेहमी उल्लेख केला जातो, घटनेमध्ये राज्य आणि केंद्र यांच्या संबंधाबद्दल सुद्धा स्पष्ट उल्लेख आहे ना, कसं असायला पाहिजे. राज्य ही काही केंद्राची गुलाम नाहीये, होऊ शकत नाही, कारण मुळामध्ये आपलं राज्य हे नाही म्हटलं तरी संघ राज्य आहे. आणि बाबासाहेबांनी सुद्धा स्पष्ट त्यावेळेला सुद्धा प्रश्न त्यांना विचारला गेला होता की राज्य ही केंद्राची गुलाम होतील का, त्यांनी सांगितलं स्पष्ट शब्दात सांगितलं की नाही, राज्याला सुद्धा केंद्र एवढे समान अधिकार आहेत, मात्र काही दोन तीन भागामध्ये, म्हणजे एक आणीबाणी त्यांनी परिस्थिती, परदेशी परदेश जो काय असतो त्याच्याबद्दल काय नातं आणते दिसतं आपल्याला, परदेश वाऱ्या कशा चालल्यात, त्याच्यामुळे ते केंद्राचं धोरण ठीक आहे कारण त्यांना तो अधिकार आहे. आणि अशा एखाद दुसऱ्या याच्यामध्ये केंद्राला अधिकार आहे, पण नाही तर राज्य आणि केंद्र हे समान आहेत, आज दिसतंय तसं.
प्रत्येक गोष्ट मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे घे, पण घेतल्यानंतर का पाहिजे याचं उत्तर आली तुझ्याकडे आहे का? सत्ता पाहिजे हो, कोणाला सत्ता नकोय, सगळ्यांना सत्ता पाहिजे, पण वाटेल त्या मार्गाने सत्ता पाहिजे, लोकशाही पायदळी तुडवून सत्ता पाहिजे, घटनेची कलम पायदळी तुडवून सत्ता पाहिजे, ही माणसं सत्ताधारी म्हणून देशाला लायक नाहीत, ह्यांना पहिल्यांदा खाली खेचायला पाहिजे. आणि एक एक गोष्ट जी आता मी जे काल परवा म्हटलं ना की सगळ्याच गोष्टी आम्हाला आमच्या बुडाखाली पाहिजे, म्हणजे त्यांना एक गोष्ट प्रकाशजी त्याच्याबद्दल सुद्धा तुमचं मत म्हणजे आता नको पण आपल्याला बोललं पाहिजे. आता न्याय व्यवस्थेवरती मत व्यक्त केली गेली, खरं म्हणजे कोणत्याही कोणीही माणसानी न्यायमूर्ती असो किंवा न्यायालय असो यांच्याबद्दल बोलल्यानंतर लगेच कंटेम्प्ट होतो. आता कायदा मंत्री म्हणतात, कायदा मंत्री म्हणतात देशाचे ते रिजिजू, हेच रिजिजू एकदा बोलले होते की मी गोमांस खाणार काय करायचं ते करा, काहीच झालं नाही. तेच रिजिजू म्हणतायत की त्याला काय कोलॅजियम काय म्हणतात तुम्ही न्याय वृंद काय, त्याच्या कारभारात पारदर्शकता नाही. न्यायमूर्ती इतर देशामध्ये पंतप्रधान नेमतात, आपल्याकडे ते कोलेजियम त्यांच्याकडनं येतं, याच्यात अपारदर्शकता आहे. म्हणजे आजपर्यंत जे काही न्यायमूर्तींकडे बसले हे कसे आले तिकडे? मग आजपर्यंत त्यांनी जे काही न्याय निवाडे दिलेले आहेत ते योग्य आहेत की अयोग्य आहेत? हा फार मोठा मोठा प्रश्न आहे आणि कोणीच कोणाला विचारत नाही. कोर्टाने सुद्धा ती एक याचिका किंवा ते म्हणणं घेऊन त्याच्यावरती आता ती चर्चा करतात. पण देशाचा कायदा मंत्री ज्या वेळेला अशी असं मत देशाच्या न्याय यंत्रणेबद्दल व्यक्त करतो तेव्हा पहिले स्पष्ट झालं पाहिजे हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे. मंत्र्याचं मत म्हणजे सरकारचं आहे का आणखीन त्याच्या मागचा हेतू काय? मला तर वाटतं की हळूहळू अशी एक आतापर्यंत त्यांचं जर का आपण बघितलं एकूण काम पाहिलं तर पहिले पिल्लू सोडतात, पिल्लू सोडून देतात एक पहिलं, म्हणजे पिल्लू मोठं होत गेलं तर मग त्याचं पालकत्व स्वीकारतात. मग असं एक आभास निर्माण करायचा की खरोखर ही न्याय यंत्रणा ही अपारदर्शक आहे, म्हणजे थेट पंतप्रधानांनी आता न्यायमूर्ती नेमला पाहिजे. मग झालं जे आपण लोकशाहीचे 3, 4, 5 किती स्तंभ असतील, पण हे स्तंभ जर गुलाम म्हणून तिकडे जर वापरले जाणार असतील तर त्या स्तंभाचा उपयोग काय? उपयोग काय? मग न्याय यंत्रणा सुद्धा तुम्ही तुमच्या बुडाखाली घेणार आहात का? मग न्यायालय बंदच करून टाका ना. आता हे मी म्हटलं तर उद्या कदाचित माझ्यावरती खटला भरला जाईल, पण मग रिजिजूवरती का नाही भरला जात? सर्वसामान्य माणसाचा आपण एक म्हणतो की तुला कोर्टात खेचेल का? कारण सगळी दारं बंद झालेली आहेत, न्याय मिळण्यासाठी मला एकच दार दिसते, एकच आशेचा किरण आहे, तिकडे मी तुला खेचेल. आता तेही जर का तुम्ही तुमच्याकडे घेणार असाल आणि त्यांना गुलाम बनवणार असाल तर मग आपल्या देशामध्ये लोकशाही टिकले का नाही टिकले आणि टिकणार की नाही टिकणार याचा तुम्ही विचार करायचा. आणि म्हणून मला असं वाटतं की आज आम्ही या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत. प्रकाशजी आपल्याला हे काम करावंच लागेल. आपण जर का पुढे काही करणार नसू तर लोक झोपले ती झोपू द्या, त्यांची निद्रानाश तरी करू नये नको, ठीक आहे ना? म्हणजे एक अनेस्थेशिया असतो की झोपेमध्ये कसं किंवा गुंगीमध्ये कसं होतं तसं काहीतरी चाललेलं आहे, निदान त्यांना ते कळणार तरी नाही, पण जागा करून नुसतं त्याला सोडणार असू तर मग आपण काम ते न केलेलं बरं. आणि ते जर करणार नसू तर आपल्याला दोघांनी आपल्या आजोबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. वेळ आलेली आहे आलेली आहे, पण पुढे कोण जाणार? मारल्याने या दोघांनी उड्या मारल्या ना उड्या. जर बाबासाहेब बसले असते असेच हताश होऊन काय करणार? ही अशी विषमता मी किती काळ सहन करणार? पण केल्याशिवाय करू काय शकतो? काय झालं असतं आज? बाबासाहेबांचा प्रत्यक्ष अत्याचार आणि सगळा अन्याय भोगला, माझ्या आजोबांनी तो पाहिला आणि तरी ते उभे राहिले. अनेक जण सांगतात तुम्ही प्रबोधनकारांचं साहित्य वाचलेत की नाही, मी त्याचं उत्तर दिलं. पण प्रबोधनकारांचं साहित्य वाचल्यानंतर जर कोणाचा असा गैरसमज होत असेल की ते नास्तिक होते तर अजिबात नाही, ते आस्तिक होते, देवीचे भक्त होते. आमच्या घरी सुद्धा आणि ते जीवनगाथेत सुद्धा आहे, आजोबांच्या आजोबा हे पनवेलमध्ये आमचं घराणं तेव्हा राहत होतं, तेव्हा आमच्या घरातलं नवरात्र हे पंचक्रोशीतलं जवळ काही सार्वजनिक नवरात्र असायचं. म्हणजे ही परंपरा आहे, पण ती परंपरा पाळताना तरी देखील माझं जर काही चुकत असेल तर ते मी बरोबर केलंच पाहिजे या उद्देशाने ते उभे राहिले, म्हणून प्रबोधनकार झाले. दुसऱ्याच्या चुका जरूर दाखवू शकतो आपण, तुझं हे चुकलं तुझं ते चुकलं, पण त्याच बरोबरीने आपल्यामध्ये सुद्धा काही चूक असेल तर ते आपण सुधारलंच पाहिजे. हे खरं आमचं हिंदुत्व आहे, हे खरं हिंदुत्व आहे. बुरसटलेल्या कल्पना रूढी परंपरा आणि हे वर्ष जे आहे हे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचं 75 वर्ष आहे.
अमृत महोत्सव, अमृत मंथन कुठे कुठे? आतापर्यंत 75 वर्षांमध्ये आपण घटनेच्या आधारे खरंच किती कारभार केलेला आहे, घटना बाह्य किती केलेला आहे, आता घटना बाजूला ठेवून कसा कारभार होतोय याचा कधीतरी विचार मंथन होणार आहे की नाही? आणि हे करण्याचं धाडस कोणमध्ये आहे की नाही? कारण एक आता कारभार चालला तो आभासी चाललेला आहे. म्हणजे मला तुमच्याकडे पण आता हे सगळं तुम्ही आता .com केलेलं आहे ते सगळ्या सगळ्यांच्या फोनमध्ये प्रबोधन तर आले, पण व्हॉट्सअप सगळ्यांकडे येतात. मग परवा एकाचं जर आपला वर्ल्ड कप हरल्यानंतर एक व्हॉट्सअप आला, मला माहित नाही प्रकाशजी तुम्हाला आला का, एक माणसाचा चेहरा होता तुम्ही वापरतच नाही, जुन्या जमान्यातले आदर्श आहे. एक चित्र कार्टून होत, ते कार्टून कोणाचं तुमच्या तुम्हाला कल्पना येईल. त्याच्यात असं होतं की मोदीजींनी सांगितलं याच्यावर मोठा कप आम्ही तुम्हाला देऊ. हे असं आभासी चाललेलं आहे. म्हणजे मृग जळाच्या मागे धावायला लावायचं, पिण्याच्या पाण्याचा पत्ता नाही, पण 5 वर्षानंतर तुमच्या घरामध्ये पाणी येईल. या गोष्टीला काय अर्थ नाही. लोकांना लोकशाही म्हणजे काय, मी सुद्धा या देशाचा जबाबदार नागरिक आहे आणि माझ्या मतावरती हे सरकार बसलेले, हे सरकार माझ्यामुळे आहे, हा आत्मविश्वास तो देण्याची गरज आहे. मला जास्त काही आता बोलण्यासारखं खूप काही असलं तरी मला वाटतं आता थोडक्यात थांबलेलं बरं. पण सचिन, तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी खरंच मनापासून धन्यवाद देतो. कारण जे मी म्हटलं की कोणीतरी हे करायला पाहिजे, आम्ही तर करू शकलोच नाही. कारण आमच्याकडे एकामागोमाग एक रोज काही ना काहीतरी चालू असतं. पण एका गोष्टीचं मला समाधान आहे, जे समाधान शिवसेना प्रमुखांना माझ्या आजोबांचं माझी जीवनगाथा हे पुस्तक प्रकाशन करताना झालं होतं, ते मला मिळालं बाळासाहेबांचं फटकारी पुस्तक प्रकाशित करताना. फटकारी पुस्तक, पण तेव्हाची तुम्हाला गोष्ट सांगतो, ते पुस्तक काढायचं ठरवलं पण मार्मिकचे अंक कुठे ते. कारण लहानपणापासून आमचा रोजचा तो एक शिरस्ता होता की सोमवार मंगळवारी बाळासाहेब आणि श्रीकांतजी मार्मिकचं काम करणार, मुखपृष्ठ, रविवारची जत्रा, 2 कार्टून, आग्रलेख, आता त्या मार्मिकमध्ये सुद्धा प्रबोधन करायचे खूप चांगले रेट आहे. आणि ते कार्टून एकदा ब्लॉक मेकर कडे गेलं तर त्याचं आयुष्य संपलं, कारण ते छापून लोकांकडे जाणार. पण ती कार्टून आम्ही जपलीच नाही. आणि आता जे काही जुने मार्मिक हाताशी आहेत, एक तर तो न्यूज प्रिंट, म्हणजे तो पानं उलगडताना त्याचे तुकडे पडतील अशी परिस्थिती, त्यातनं ते कॉपिंग करून सगळं ते करून ते पुस्तक प्रकाशित झालं. आता हे एक पुस्तक करताना एवढं झालं असेल तर एवढी सगळी पुस्तकं गोळा करायला, प्रबोधनचे अंक गोळा करायला तुम्ही काय काय मेहनत केली, ज्यांचे ज्यांचे सत्कार झाले त्यांना मनापासून मी धन्यवाद देतोय. कारण तुम्ही आम्ही जे करायला पाहिजे ते काम तुम्ही केलं आणि तुमच्यामुळे मला सुद्धा माझ्या आजोबा एकत्र एका ठिकाणी भेटले. मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आता प्रबोधन का तुमच्या भेटीला परत आलेले आहेत, त्यातनं ज्यांनी त्यांनी जो काय बोध घ्यायचा मग त्याच्यानंतर प्रबोधन होईल तो भाग वेगळा, तो घ्यावा. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.